नमस्कार, स्वागत आहे तुमचं पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण साधा वरेचा भात आणि शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अत्यंत साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी वरे घेतलेली आहे, याला भगर देखील म्हटलं जातं। याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पूर्ण पाणी काढून घेतलंय। आता आपण वरेचा भात करायला घेऊ। इथे मी गॅसवरती एक कढई तापट ठेवलेली आहे, त्यामध्ये 1/2 चमचा तेल घालू। तेल तापलं की 1/2 चमचा जिरे घालायचे। जिरं छान फुललं की यात आपण धुतलेली वरई घालू। आणि 2 ते 3 मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही वरई चांगली फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून ती चिकट नाही होणार आणि छान मोकळी होईल। 1-2 ते 3 मिनिटे मी तेलामध्ये वरई छान परतून घेतली आहे। आता जेवढी वरई घेतली त्याच्या 3 पट आपण यात पाणी घालू। वरईला भातापेक्षा पाणी थोडं जास्तच लागतं। इथे मी 1.5 वाटी पाणी घातलंय, त्याचबरोबर चवीनुसार सेंधो मीठ घालून घेऊ। छान ढवळून घेऊन याला एक उकळी येऊ देऊया। भगरीला छान उकळी आलेली आहे। असंच 2 ते 3 मिनिटे आपण याला शिजून घेऊ। दोन ते तीन मिनिटांमध्ये भगरीमधलं पाणी बहुतांश आटलंय। आता आपण याला झाकून 1-3 ते 4 मिनिट छान शिजून घेऊ। एक 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली ही भगर बनून तयार होते। एकदा छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण शेंगदाण्याची आमटी करून घेऊ। त्याकरिता मी एका पॅनमध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत। आपल्याला हे शेंगदाणे लो टू मीडियम फ्लेमवर छान खरपूस भाजून घ्यायचे। 1-3 ते 4 मिनिटांमध्ये आपले हे शेंगदाणे छान भाजून तयार होतात। आपण याला आता पूर्णपणे थंड करून घेऊ। शेंगदाणे थंड झाल्यावर त्याला एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ। 1/2 चमचा जिरं घालायचं, 1 हिरवी मिरची आणि झाकण लावून थोडं थोडं पाणी घालत त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची। इथे मी याची अत्यंत बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अशीच शेंगदाण्याची पेस्ट आपल्याला पाहिजे आहे। आता आपण कढी करायला घेऊ। इथे मी एक गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1/2 चमचा तेल घालून घेतलंय। तेल छान तापलं की यामध्ये 1/2 चमचा जिरं घालून घेऊ। आता जिरं छान फुललंय, यामध्ये आपण केलेली शेंगदाण्याची पेस्ट घालून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते मी या कढीत घातलंय। एकदा छान मिक्स करून घेऊ आणि जितपत आपल्याला कढी पातळ हवी आहे तेवढं पाणी घालून घेऊ। पूर्ण कढी बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी पाण्याचा वापर केलाय। चवीनुसार सेंधो मीठ घालू आणि असं ढवळत ढवळत 2 ते 3 मिनिटे आपल्याला ही कढी छान शिजवून घ्यायची आहे। 1-3 ते 4 मिनिटे मी कढी लो फ्लेमवर छान शिजवून घेतलेली आहे। आता ही आपली कढी बनून तयार आहे। आता आपण ही सर्व करून घेऊया। अत्यंत साधी तसेच चविष्ट आणि पचायला सोपी अशी वरईचा भात आणि आमटी बनवून तयार आहे। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।